महाराष्ट्र राज्यामध्ये लागू असलेल्या संचारबंदीच्या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला राज्यामध्ये पंधरा जून पर्यंत संचारबंदी राहील अशी घोषणा करून कुठे कडक तर कुठे शिथिलता राहील असे स्पष्ट करण्यात आले कोरोनावर राज्य सरकारने दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणल्याने राज्य सरकारचे जगभरामध्ये कौतुक केल्या जात आहे आता पुन्हा सात द्या तिसरी लाट येऊच देणार नाही असे आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे माझं घर कोरोनामुक्त अभियानामध्ये सहभागी व्हा घर गाव शहर ते राज्यापर्यंत असे कोरोनामुक्त अभियान राबविले तर संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही पावसाळा सुरुवात होणार आहे यात शेतीच्या कामावर निर्बंध राहणार नाहीत कृषी दुकाने सुरू राहणार मात्र गर्दी करू नका दहावीची परीक्षा रद्द आहे मात्र बारावीच्या परीक्षांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल लस पुरवठा वाढला तर चोवीस तास लसीकरण अभियान राबविले जाणार आहे कोरोनाची साथ ही सरकारची योजना नाही त्यामुळे गैरसमज मनातून काढून टाका दुकाने उघडण्याकरिता समोर पुन्हा कुणी आंदोलन करतील याकडे दुर्लक्ष करा रस्त्यावर उतरणे म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे कोरोनामुळे जवळचे लोक संपले आहेत अनेक बालके अनाथ झाली आहेत मात्र सरकार या बालकांना पालकत्व देणार आहे त्यांचे शिक्षण राहणे आदी काळजी घेणार आहे त्याकरिता नवीन योजना लवकरच सुरू करण्यात येईल आणि राज्यातील सर्वत्र ऑक्सिजन प्लांटला अठरा महिन्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे शेवटी नागरिकांनी काळजी घ्या सरकारला साथ द्या असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती